बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या वाण नदीवरील हनुमान सागर प्रकल्प यावर्षी 100% भरला आहे. 1 सप्टेंबरच्या रात्री सातपुडा पर्वतात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने प्रकल्पाचे एकूण 4 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणातून अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे यावर्षी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अजूनही पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. MCN न्यूज मराठीकरिता गजानन राठोड, तेल्हारा, ग्रामीण.